आज प्रामुख्यानं आपल्याशी वार्तालाप साधण्याचा विषय की गेले काही दिवस मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षण कायदा करण्याचा अधिकार राज्याला नाही अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडी सरकारमधले नेते आपलं मराठा आरक्षणातील अपयश झाकण्यासाठी त्या ठिकाणी मांडत होते. परंतु काल ॲटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी युक्तिवाद करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारचा अधिकार राज्य सरकारला आहे अशी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली आणि कलम 15(4) आणि 16(4) अंतर्गत राज्य आणि केंद्र सरकार असे दोघांनाही या ठिकाणी अधिकार आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केला आणि 15(4) 16(4) या दोन्हीमध्ये दुरुस्ती होत नाही तोपर्यंत तसेच मागासवर्गीय घटक निश्चित करण्याच्या अधिकारांपासून राज्याला वंचित केले जात नाही तोपर्यंत 343(42)अनुसार हा अधिकार राज्यांना नाहीच असा अर्थ लावू शकला जात नाही अशा प्रकारे वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे निकालच खोटं महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी बोलतं आहे. खास करून अशोक चव्हाण साहेब जे या ठिकाणी या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहातसुद्धा ही भूमिका या ठिकाणी मांडली आणि म्हणून हे आपल्या माध्यमातनं राज्यातील जनतेसमोर मराठा समाजासमोर जावं या भावनेतनं आज या ठिकाणी आपल्याला बोलावलं. दुसरा विषय या ठिकाणी सामनामधनं संजय राऊत यांनी सगळं काही आलबेल असल्याचं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे सगळं काही विस्कळीत झालं आहे बिघडलं आहे तरी आलबेल असल्याची भूमिका मांडली जाते. कारण याच वाजे प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री जे पोलीस प्रशासनाचे सरकारचे प्रमुख त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं की काही महत्त्वाच्या चुका झाल्या कारणानं या ठिकाणी अशा प्रकारची बदली करण्यात आलेली आहे. म्हणजे गृहमंत्री सांगतात चुका झाल्यात म्हणून त्याचं प्रायचित्त शिक्षा म्हणून बदली केले. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी वाजेच्या प्रकरणात काँग्रेस भूमिका घेत आहे की जर चुकीचं असेल तर त्या ठिकाणी कोणताही मोठा अधिकारी असो त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. मग दोन पक्षाची ही भूमिका असं असताना गृहमंत्र्याची भूमिका असताना संजय राऊत पुन्हा आज एवढं सगळं घडूनही पाठराखण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न का करतायत अशा प्रकारचा संशयसुद्धा आता त्या ठिकाणी वाढतो आहे. आणि म्हणून मला वाटतं काहीच आलबेल नाही पूर्णपणे विसंवादनं भरलेलं असं या तिन्ही पक्षामधलं वातावरण आहे. खास करून या वाजे प्रकरणावर तर तो विसंवाद मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे. तर आपल्याला काय विचारायचं असेल विचार. नाही ना ती सदिच्छा भेट होती राजकारणाचा कुठलाही विषय त्यामध्ये नव्हता. नाही आपण बघाल की अनेक मुद्द्यांवर अनेक विषयांवर स्वाभाविकता विचारधारा वेगळ्या असल्यामुळे मतभेद तर होतात परंतु आता तर टोकाचे मतभेद विविध विषयांवरनं होत आहेत. आपण बघाल आयुक्तांच्या बदलीचा विषय होता त्याही वेळेला रात्री सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यामार्फत त्या ठिकाणी बदली होणार नाही अशा प्रकारचे संकेत प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून गेले. परंतु सकाळी महाविकास आघाडीची सह्याद्रीला बैठक झाली आणि पुन्हा त्या ठिकाणी निर्णय बदलीचा झाला. त्याच्यामुळे पहिलंच पवारसाहेबांनी नाराजी व्यक्त केली होती
परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रतिसाद दिला नव्हता. पुन्हा महाविकास आघाडी एकत्रित झाली, पुन्हा बदली झाली, पुन्हा अनिल देशमुख यांनी कबूल केलं की त्या ठिकाणी काही मेजर चुका त्या ठिकाणी झाल्या आहेत आणि त्यामुळं आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. आणि एवढं होऊन पण आज संजय राऊत त्या ठिकाणी बोलत आहेत, सारं काही आलबेल आहे, याच्यावरूनच आपल्याला किती आलबेल काय आहे हे दिसून येते. ठीक आहे, आता जो विषय आहे विचार आता हा काय आमचा विषय नाही आहे. त्यांनी कोणावर डोळा ठेवायचा हा त्यांचा विषय आहे, हा विषय आमच्या पक्षांतर्गत नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं महाविकास आघाडीमध्ये तर एकमेकांवर डोळे आहेत, आता पक्षांतर्गत पण एकाच गोष्टीवर डोळे अनेक असल्यामुळे आलबेल कसा असेल बघा तुम्ही. नाही, हेच याकडं संजय राऊत साहेबांनी गंभीरतेनं बघितलं पाहिजे, कारण आम्ही पहिल्यापासून गंभीर होतो म्हणून विधिमंडळात आवाज उठवत देवेंद्रजींनी पुराव्यासहित जे सरकारकडं नव्हते ते मांडून हे प्रकरण आता इथपर्यंत या ठिकाणी आणलं आहे. आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनीच ॲक्सेप्ट केलं की मेजर चुका झाल्यात, याचा अर्थ या प्रकरणामध्ये सरकार म्हणून त्या ठिकाणी पोलीस खातं म्हणून त्या ठिकाणी चुकलेलं आहे. आणि असं असूनही आज पण जर त्या प्रकरणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर दुर्दैवी आहे. आणि आणखी मग यांचे काही साठे लोटे आहेत का अशा प्रकारचा संशय बाळगतो. जे पाठीशी घालतात त्यांचं गृहमंत्र्यांचं कसं असणार, त्यांनी तर कबूल केलं की या ठिकाणी चुका झाल्यात म्हणून. आता त्यांच्या पक्षाचे नेते आहेत ते का भेटीला गेले काय मला सांगून जात नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा पक्षांतर विषय आहे, त्यांचे ते सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांची ती भेट असेल.